जीवन उन्नति अभियान अंतर्गत समाज कल्याण विभाग के द्वारा कृषि ट्रैक्टर योजना के नाम पर सती अनुसया महिला बचत गट मांगली और नियति महिला बचत गट खापरी, इन दोनों महिला गट की मंजुषा चंद्रशेखर टोंगे नामक महिला और अन्य लोगों द्वारा 8,71,000 की धोखाधड़ी की है, जिसके संबंध में आरोपी महिला और साथीदार के खिलाफ उचित कार्रवाई की जाए, यह मांग बचत गट की महिलाओं ने प्रेस वार्ता में की। महाराष्ट्र TV24 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ आंचल लोखंडे, नागपुर। कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष आहे, लिखापढीचं काम माझ्याकडे आहे। आमची फसवणूक अशी झाली आहे, दोनच महिलांना बोलावण्यात आलं, अध्यक्ष आणि सचिव, तेव्हा मला पण नाही बोलावण्यात आलं होतं। त्याला असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला 2,50,000 रुपये भरावे लागेल बा म्हणून, तसं सचिव न अध्यक्षानं सांगितलं का आमच्या गटामध्ये एवढा काही पैसा आहे नाही, ना आम्ही काही हे भरू, 2,50,000 रुपये आम्ही काही भरू शकत नाही। तर मग त्याईनं म्हटलं का ठीक आहे, तुम्ही नाही भरू शका तर त्याईनं मग हे योजना वापस जाऊ देऊ बा असे त्याईनं सांगितलं होतं। मग त्याईनं आमच्याकडून म्हणजे गफलतीत आम्हाला ह्या योजनेचं काहीच माहिती नव्हतं, गफलतीमध्येच आमच्याकडून त्याईनं कागद वगैरे असं तुम्हाला काही म्हणजे लोन याच्यासाठी लागतात बा, तुमचे गट रजिस्टर करायचे आहेत बा म्हणून असे याच्या उद्देशाने त्याईनं कागद वगैरे नेले। मग आम्हाला ते माहीतच नाही ना, आमचं पासबुक वगैरे त्याच्याच जवळ होता, पासबुक त्या तिने आत्ता दिला, जसं आम्हाला म्हणजे मला घोसवारा लिहा लागते तर मीनं म्हटलं का मला घोसवारा लिहायचं आहे बा म्हणून जुना पासबुक दे बा म्हणलं, तिने म्हणजे नवीन पासबुक काढून दिला होता तुम्ही व्यवहारासाठी म्हणून, जुना पासबुक तिने आपल्याच जवळ ठेवला होता, तर तो जुना पासबुक जेव्हा तिच्यापासून आणलं तेव्हा ते तर एंट्री दिसली आम्हाला 8,71,000 ची। तसेच आम्ही ताबडतोब बँकेमध्ये गेले, बँकेमधून माहिती काढून आणली, तर तिथं पण श्री साई एजन्सीमध्येच गेले आहे, ते म्हणजे 8,71,000 एक चेक 4,00,000 गेला आहे आणि एक चेक 4,71,000 गेला आहे। कोऱ्या चेकवर म्हणजे यासाठी सह्या घेतल्या होत्या त्याईनं का 2,50,000 रुपये तुम्ही नाही भराल तर तुमच्या खात्यावर 2,50,000 रुपये जमा होतील, तुम्ही ह्या पैशाले बेमान व्हा नको, ते पैसे आम्हाला म्हणजे नीती बेमानी म्हणजे इमानदारीनं काढून द्यायचा समोर, आम्ही आम्हाला न्याय नाही मिळाला गटाला तर आम्ही आमरण उपासना मानून इथं समाज कल्याणमध्ये आम्ही आपल्या हक्काचं म्हणजे न्याय मागून, हीच आमची अपेक्षा आहे, आमचं हक्काचं आम्हाला मिळालंच पाहिजे महिलांना। आमचं गट म्हणजे आम्ही 100 रुपये भरतो तर नुसते 100 रुपये गटामध्ये भरायच्यासाठी नाही आहे, हे योजना आली तर हे गटासाठीच आली होती का, तुम्ही कोणतं तरी उद्योग करा, तुमचं गटाचं काहीतरी विकास झालं पाहिजे बा म्हणून। टोटल किती पैशाची फसवणूक पाहिजे? 17,42,000। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय, यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं, मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं, तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3,50,23,00। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्विच पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर, गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में।